नागपुर जिले के कामठी तहसील के अंतर्गत खैरी गांव में मातंग समाज द्वारा अन्ना भाऊ साठे की जयंती मनाई गई। 1 अगस्त को खैरी गांव में अन्ना भाऊ साठे की प्रतिमा पर माल्यार्पण कर उन्हें श्रद्धांजलि दी गई। इस कार्यक्रम में मुख्य अतिथि के रूप में खैरी ग्राम पंचायत के सरपंच बंडू कापसे और सदस्य मुख्य रूप से मौजूद रहे। आज 1 अगस्त 2022 ये अन्ना भाऊ साठे यांची खैरी गावामध्ये मोठ्या उत्साहाने आम्ही साजरी करत असतो आणि अण्णाभाऊ साठे हे लोकशाहीरच नाही साहित्यिक कवी आणि अनेक समाजासाठी एकाच समाजाचे नाही त्यांनी कार्य केलं आहे तर संपूर्ण भारतामध्ये या व्यक्तीने जे कार्य केलेले आहेत कलावंतातून लोकशाहीर आणि साहित्यिक कवी आणि आज त्यांचीच जयंती नसून लोकमान्य टिळक यांची सुद्धा पुण्यतिथी आहे आणि स्वतंत्र काळामध्ये त्यांनी या सर्व जे काही हुतात्मे झाले त्यांच्यासोबत मोठं कार्य केलेलं आहे। त्या कार्याच्या निमित्ताने आम्ही पुढील येणाऱ्या पिढीपर्यंत त्याच्या पिढीपर्यंत प्रत्येकानं जे काही आपल्या भारतामध्ये स्वातंत्र्य मिळवून दिलेले आहे त्यांनी प्रत्येकाने या हुतात्म्याचे जयंती असो जन्मदिवस असो ही साजरं करत राहावं याकरता आम्ही ही जयंती आम्ही साजरी करत आहोत। जयंती साजरी करण्यात आली आहे 1 ऑगस्ट 2023। अण्णाभाऊ साठे यांच्याबद्दल काय सांगणार? ते साहित्य रत्न होते, भारतातच नव्हे तर रशियामध्ये सुद्धा त्यांच्या पुतळा बनलेला आहे, स्टॅच्यू बनलेला आहे आणि त्यांनी आपली कलाकृतीमधून खूप काही लोकांना दाखवून दिलं आहे। 1.5 दिवस ते शाळेमध्ये शाळा शिकले, ते शाळेमध्ये जात होते पण त्यांना उचित वाटत नव्हतं की आपल्याला अस्पृश्यता मानतात, लोक आपला हे कर विचार करते हे करते ते करते, त्यामुळे ते शाळेत गेले नाही। ते 1.5 दिवस शाळा शिकले आणि 1.5 दिवसामध्ये त्यांना जगामध्ये आपलं नाव उज्ज्वल केलं। त्या पद्धतीनं आपल्या समाजवाद्यांनी त्यांच्या सारखे नाव उज्ज्वल करावे। बंडूभाऊ कापसे हे आपल्या गावचे सरपंच आहेत, हे जिथे जिथे कार्यक्रम होतात तिथे उपस्थित राहतात व कार्यक्रमाची शोभा वाढवतात व मार्गदर्शन करतात, सहकार्य करतात। लव यू दीपिका, बाय। सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ। अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है। सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि।